दादा उद्यापासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, आज तुमचा मुक्कामी आहेत, कसा असणार आहे दौरा? उद्या सोलापूरपासून जनजागृती शांतता रॅलीची सुरुवात आहे. एकदम सगळाच मराठा समाज आरक्षणासाठी एकत्र येतो आहे. जिल्ह्यातला घराघरातला मराठा ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे शांतता रॅलीचा तिथली पूर्ण तयारी करतो आहे. आणि चारही बाजूनं सरकारनं आणि विरोधी पक्षासह काही ओबीसींच्या नेत्यांना छगन भुजबळसारख्या यांनी उघडं पाडायचा मला प्रयत्न केल्यामुळं समाजाचं मी इमानदारीनं काम करतो आहे हे समाजाच्या लक्षात आलं आहे. आणि समाज प्रत्येक जिल्ह्यातला ताकदीनं एकत्र झाला आहे आणि हे आता रॅलीतून सरकारला दिसणार आहे की मराठा समाज किती ताकदीनं एकत्र येतो. मराठा समाजालाही माझं आव्हान आहे की आपण आपले लेकरं मोठं करण्यासाठी आपण एक दिवस सगळे हातातले कामं सोडून एक दिवस या शांतता रॅली सगळ्यांनी सहभागी व्हा. एक दिवस तुम्ही तुमचे कामं बुडवून समाजासाठी जर दिला तर तुमच्या एक दिवस येण्यामुळे समाजाचं कल्याण होणार असलं तर मराठा समाजाने 100% एक दिवस सगळ्यांनी कामं सोडून या रॅलीत ज्या ज्या तारखेला ज्या ज्या जिल्ह्यात रॅली आहेत तिथं सहभागी व्हा. त्या ठिकाणावरती जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी एकजुटीनं शांततेत यायचं आणि सगळ्यांनी शांततेत वापस जायचं आहे. पण घरी कोणी थांबू नका ही सगळ्या मराठा समाजाला विनंती. दादा प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की जरंगी सरकार खेळ कोणीच करू शकत नाही, एक तिरवे दोन निशाण साधण्याची मनोजरंगीमध्ये कला आहे. त्यांच्यावर नाही उत्तर देत मी, कारण आम्ही ज्यांना सादर करतो त्यांना बोललं नाही पाहिजे असे एक संकेत आहे आणि ते आम्ही पाळतो. ते असंही म्हटले की ओबीसींनी हक्कासाठी लढलं पाहिजे याची जाणीव जरांगेंनी करून दिली, जरांगेचा फोटो घरात लावा आणि निवडणुकीपर्यंत त्यावर एक हार चढवा, हार आठवण करून देईल ओबीसींना मतदान करण्यासाठी. चांगला सल्ला आहे त्यांचा. दादा काल मराठा आंदोलकांनी धाराशिवमध्ये राज ठाकरे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, यानंतर राज ठाकरेंनी त्यांची बैठक देखील घेतलेली आहे. त्यांनी बैठकीमध्ये असं म्हटलेलं आहे आंदोलकांना की मी मनोज जरांगे पाटलांना भेटून या संदर्भात बोलीन. त्यांनी काही तुम्हाला भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे का? तुम्ही त्यांना भेटणार आहे का? फोन वगैरे मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपलं कुठंही राज्यात आंदोलन नाही. मी कालच आपल्याला हे सांगितलं, त्यामुळे आपण आंदोलन पण नाही करायचं, कारण आपण संयम धरा. हे मुद्दाम आपल्याला उचकवण्याचं काम सुरू आहे राज्यात सध्या, कारण ते पण सरकारचं चांग आहेत, ते पण एक सरकारचं चांग आहेत. आणि हे जे एकूण दिसतं आहे ते सगळेच जण स्वतःचा पक्ष वाचवायसाठी माझ्यावरती तुटून पडले आहेत हे सगळेजण. मग ते छगन भुजबळच्या माध्यमात असो किंवा भाजपच्या असणाऱ्या मराठे जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून असो, हे सगळं यांचं षडयंत्र आहे. हे जे अभियान शब्द दिलेला आहे त्यांनी त्याला, हे आंदोलनं करायला लावणं किंवा आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न करणं ही शाळा यांची, यांना वातावरण राज्यातलं दूषित करायचं. त्यामुळे मराठा समाजाला विनंती आपण संयम धरा, काहीही कोणाला अडवायची गरज नाही, कोणाविरोधात आंदोलन करायची गरज नाही. आपला मराठा समाज खंबीर आहे, ज्या विचारांची हिंमत मराठा समाजात आहे, ज्या दिवशी मराठा समाजाला वाटेल आता यांना जाबच विचारायचा त्या दिवशी मराठा समाज काय करतो आहे बघा. त्यामुळे कोणी आंदोलनं करू नका, संयम धरा ही माझी सगळ्यांनाच विनंती आहे. आणि मी हे कालही सांगितलं आहे, मी दुमागही सांगितलं की राज्यात कुठेही समाजाचं सध्या आंदोलन सुरू नाही आहे, त्यामुळे कोणी आंदोलन पण करू नका आणि ज्याला जे बरळायचं ते बरोबर द्या. पण राज ठाकरे असंही म्हटले की विधानसभेनंतर मी काय बोलतो हे जरंगे पटलांना कळेल. विधानसभेनंतर काय कळणार आहे बोललेलं? तवर सत्ताच मराठीची येणार आहे, तुम्ही काय बोलणार आहे? तवर सत्ता पलटायला असं मराठा आंदोलक रमेश केरे आणि त्यांचे सहकारी आज देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाणार होते, मात्र त्यांनी जाण्यापूर्वी त्यांना पोलिसांना अटक केली. चला पुढे घ्या अभियान. मराठवाड्यातील काही भाजप नेते आमदारांची बैठक सागर बंगल्यावर झाली, त्यामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाली अशी माहिती आहे. कोणाची? सागर बंगल्यावर भाजप आमदार मराठवाड्यातील फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली असेल त्याबद्दल नाही कल्पना. पण एक गोष्ट मी जाणून बुजून सांगतो की सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांनी एकदा त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की आमच्या हक्काचं असणारं ओबीसीतलं आरक्षण आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला संधी देतो आहे, आम्हाला राजकारणात नाही जायचं किंवा माझ्या समाजालाही नाही जायचं, मला पण नाही जायचं. आम्हाला त्या राजकारणात तुम्ही ढकलू नका, कारण तुमचे खूप हाल होतील जर आम्ही राजकारणात आलो तर. म्हणून ही संधी त्यांना परत म्हणू नका की आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं, आमचा नाविलाज आहे. आणि मला कुणी सांगा दुसरा पर्याय काय? जर सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं आणि आम्ही जर त्यांना वेळोवेळी सांगतो आहे की आमचं आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही, आणि ते जर देणार नसतील, कारण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्य सध्या ते जर देणार नसले तर आमच्या पुढं दुसरा पर्याय काय आरक्षण घेण्यासाठी,
तर आमच्यापुढे एकच पर्याय की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. गोरगरिबांना देणारं बनविशिवाय पर्याय नाही. हे आमच्या पुढचं पर्याय आहे, त्याला नाविलाचे. तर आता मागतोय द्यायना तुम्ही, एक वर्ष झालं, मग दुसरा पर्याय काय? त्यामुळं आम्हाला नाव ठेवायचं नाही की तुम्ही राजकारणाकडे गेलात, आम्हाला पर्याय नाही आहे. दादा, आपण म्हणतो की आमदार उभा करायचे, पण मात्र असं दिसतंय की तिथं 35 लोक आमदार लोक आहेत, त्यांच्या विरोधामध्ये समजा जे माजी आमदार वगैरे तुमच्याकडे येताना दिसत आहे. मात्र उद्या तिकीट देण्याचा विषय आला तर जे प्रस्थापित आमदाराला तिकीट दिलं जाईल का आम मराठा मधून तिकीट देण्याचं मानस आहे आपलं? नाही, आता हे बघा, 29 तारखेला सगळं ठरण. पण जर आता समाजाला वाटतंय सगळ्याच की एवढी संधी ही लाट गोरगरिबांची आली, पूर्वी वेगळ्या लाटी यायच्या, कुठल्या तरी माणसाच्या, कुठल्या तरी व्यक्तीच्या, सामान्याच्या लाटी. सामान्य जनतेला वाटतं मग सगळ्या जाती धर्माच्या लोकांना की एवढीच वेळ अशी आता ही संधी आहे सत्तेत जायची आणि राजकारणाला पायाखाली तोडवायची, ही योग्य वेळ आहे. तर मग आता समाजाच्या विचारून त्यावेळेस ते निर्णय होतील, पण आता सामान्यच त्याच्यात जाणार हे मात्र अंतिम सत्य. आता तुम्ही हे नाही सांगितलं की राज ठाकरे यांनी तुमची भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे का, आणि त्यांनी भेटण्याची आश्वासन मराठा आंदोलकांना काल दिलं की मी जरांगीर पाटलांना भेटून त्यांच्याशी बोलेन, तुम्ही त्यांना भेटणार आहे का? नाही, तसा काही संपर्क नाही किंवा काय फोन झालेला नाही. दादा, उद्यापासून तुमचा दौरा सुरू होणार आहे, हा दौरा संपल्यानंतर उद्याचा, आणखी महाराष्ट्राचे जे उर्वरित भागाचे टप्पे तुमचे बाकी आहे, आतापर्यंत मराठवाडा झाला, उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र होईल दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, ते झाल्यानंतर आणखी काय काय नियोजन असणार आहे टप्प्यात? नाही, उद्या सोलापूरपासून सुरुवात आहे. सोलापूर जिल्ह्यातले सगळे मराठे एका जागेवर येणार आहेत स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या जातीला न्याय मिळण्यासाठी, कारण बाकीच्यांना मिळाला आहे, त्यांना न्याय मिळालेला असूनही ते आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून रस्त्यावरती आहेत. मग आता आम्हाला आरक्षण नाही म्हणल्याच्यानंतर आमच्या मुलासाठी आम्ही किती ताकदीनं रस्त्यावरती येऊ? हे सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि नाशिक, 13 ऑगस्टला नाशिकला आहे. हे नाशिक जिल्ह्यातला एक घराघरातला मराठा त्या दिवशी बाहेर पडणार आहे, कारण आता एकजूट दाखवल्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर आम्ही विदर्भातला सुद्धा दौरा टाकतो आहे, मुंबई कोकणचा सुद्धा दौरा आमचाही पडणार आहे. परंतु 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत आम्ही काही इथं पण बैठका ठेवलेल्या आहेत, कारण 29 ऑगस्टला आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, पाडायचे इतकं उभा करायचे या संदर्भात. त्याच्यामुळं इथंसुद्धा समीकरणं कसे जुळतात हे बघण्यासाठी पण बैठका लावलेल्या आहेत. त्या बैठकाचा तारखेचा सगळा अंदाज घेऊन विदर्भातला आणि कोकण मुंबईतला दौरा आम्ही टाकणार आहेत. परंतु इकडे बी नुसते दौरे जर करीत बसाव तर समीकरणं तरी जुळवायचे कवा, आणि दिवस थोडे आहेत. त्यामुळेच मी पाठीमागच्या 2-4 दिवसापूर्वीच लोकांना सांगितलं की तयारी राहू द्या, जर मग समाज मनाला लढायचं तर कागदपत्र काढून ठेवा, टायमाला परत नको की निर्णय घेतला आता कागदपत्रच निघाणार, जे जे आहेत ते काढा. पण असे एक लक्षात ठेवा, आपण कागद गावागणीस काढीत आणि सगळे, म्हणजे एका गावातून व्हायचे 5-5 आणि 6-6 उमेदवार आणि मतदारसंघात राहायचे 2000 उमेदवार, असं नाही झालं पाहिजे. एकच देणार आहेत हे बी लक्षात असू द्या, कारण तेही मी त्याच वेळेस सांगितले आणि आताही पुन्हा सांगतो की कागदपत्र काढून ठेवा, कारण आपणही तयारी नसलं पाहिजे जर लढायचं म्हणले तर. नाही म्हणले तर हीही मनस्थिती मनाची तयारी करून ठेवा की आपण काढलेले कागदपत्राचे पैसे वायाला गेले, हेही मनात ठेवा. परत म्हणू नका की मी कागदपत्र काढले आणि मला उमेदवारी मिळणार होती. कागदपत्र आपण सावध म्हणून काढायचे, उमेदवारी मिळणार हे म्हणून नाही काढायची. एकजण कोणी ठेवा जर ठरलं तर ह्यावेळेस ताकदीना कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्या गोरगरीब जाती धर्माचे लोक यावेळेस तुटून पडणार आहे. 288 जागा आहेत विधानसभेच्या, काही राखीव आहेत, त्या राखीव जागेसाठी कशी मोर्चेबांधणी असणार आहे? तेच आता 14 ते 20 या दरम्यान आम्ही 288 चा सगळा आढावा घेणार आहे. सगळा डाटाही तिथपर्यंत आणायचा सांगितलं आम्ही सगळ्यांना की डाटे पण 14 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान घेऊन आपण त्याच्यावरती चर्चा करून ठरवलं जाणार आहे काय करायचं आहे काय नाही करायचं, आणि एकूण फायनल निर्णय हे 29 ऑगस्टला करणार आहे. त्यामुळे 288 ज्या SC ST च्या जागा सुटल्या आहेत त्याचाही विचार केला जाणार आहे, कारण ही निवडणूक अशी राहणार आहे असा एक अंदाज दिसतो आहे की कधी न येणारे सर्वसामान्य मराठ्यातले पण इतर छोट्या छोट्या जातीतले पण आमदार होण्याची दाट शक्यता आहे त्यात, कारण हे सर्वसामान्य लोक एकजूट झालेले आहेत. तसंच SC ST मध्ये सुद्धा होणार आहे की कधी न जाणारे लोक तिथं जाण्याची शक्यता आहे. इतका मराठा समाज एका बाजूने आणि एका ताकदीनं चालणार आहे, तसेच छोट्या छोट्या जातीला सुद्धा वाटतं आहे की चला
आपलाही कोणीतरी प्रश्न मांडणारा तिथं माणूस होईल म्हणून छोट्या छोट्या जातीसुद्धा आता एकत्र आल्यात. आणि हे परिवर्तन करणं गरजेचं आहे, कारण मुस्लिम मराठा दलित हे जरी एकत्र आता चित्र तसं आहे सध्याचं, तरी खूप सुटे निघू शकतात खूप. पाटील, निवडणूक म्हटलं की किंवा गड्या आल्या, तुम्हाला कोणावर युती करणे आवश्यक वाटतं का की अपेक्षित बरे आपलं? नाही, आपलं अपेक्षित बरं. यांचं यांना तर कदारलेत लोक, आणि परत त्यांच्यातच जायचं म्हणल्यावर काय राहिले? यांना पुरे कदारलेलेत लोक सर्वसामान्य, हे सगळेच कोण असतील ते. पण आता आमचाच निर्णय काय होतोय हे आणखीन माहीत नाही एकोणतीस ऑगस्टला. परंतु आघाड्या फागाड्या नको आहे, ते आघाड्या फागाड्यात काय. मग काय होईन त्यांनी होईन काय? मराठ्यांना माहीत आहे आरक्षण न देण्यासाठी ते मिशन आहे यांचं. मराठ्यांच्या दुःखावरती मीठ चोळण्याचं काम आहे ते. म्हणजे छेडायला लागलेत हे मराठ्यांना, मुसलमानांना धनगरांना हे छेडायला लागलेत. आरक्षण देऊ शकत नाहीत पण आम्ही तुमच्या ओरावर येऊन नाचायला लागलो तिथं. हे छेडायला लागलेत लोकांना, जनतेला. आणि जनतेच्या लक्षात आलं हे छेडायला लागलेत. मिशन आणि फिशन काय करणार? मतदानच होणार नाही, मिशन काय करतो तो? कारण हे तिन्ही मोठाले प्रांत पूर्ण खवळून उठलेले, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ, हे तिन्ही पण मोठाले प्रांत आहेत राज्यातले, तिन्ही खवळून उठलेले. यांना सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक वेळेस हे विदर्भाला सुद्धा आश्वासन देतात, त्यांच्यासुद्धा प्रचंड आत्महत्या आहे. शेतीमालाच्या भावाविषयी असतील, अनेक अनेक प्रकार आहेत त्यांच्यासुद्धा, पाण्याचा विषय असेल त्यांचा, तसंच मराठवाड्याचंसुद्धा आहे, तेच विद आपल्या पश्चिम महाराष्ट्रसुद्धा विषय. हे लोक यांना खऱ्यानं कदरून गेलेत, पण यांना आता वस्ताद भेटत नव्हता. एक जेवाची संख्या एकत्र येत नव्हती, संख्या खूप होत्या पण एक जेवानं एक बाजू त्या मांडत नव्हत्या. आणि आता कुणबी मराठ्यांच्याही लक्षात आले आणि मराठ्यांच्या पण लक्षात आले की आता संधी आहे आपले लोक तिथं घालण्याची. तेच धनगर दलित मुस्लिमांना वाटायला लागलं, बंजारा समाजाला वाटायला लागलं, बारा भलुतेदारांनाही वाटायला लागलं की सुवर्ण काळ आला येऊ गोरगरिबाचा. हेच आता कधी काळी हे खूप वर्षानंतर येतात, जसं नाही का आपण बोलतो की 12 वर्षातून एकदा कुंभमेळा येतो, तसं हे सुवर्ण काळ आलेला आहे आता सामान्य जनतेसाठी, कारण सामान्याची लाट कधीच येत नाही. म्हणून सामान्य सगळे एकतर्फी झालेत मुलाच्या बाजून आणि नेते झालेत पक्षाच्या बाजून. ही फरक आता सर्वसामान्याच्या लक्षात आला आहे की यांनी जे मिशन राबवायला सुरुवात केली आहे, मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात असेल, त्यांना पक्ष मोठा करायचा आहे आणि पक्षातला नेता मोठा करायचा. म्हणून यांनी मिशन राबवायला सुरुवात केली, म्हणजे यांनाच मोठं व्हायचं आणखीन. पण यांना गोरगरिबाला मोठं नाही करायचं, यांनी हे मिशन लोकांच्या जनतेच्या प्रश्नासाठी राबवायला का रोगाला घ्यायला? मराठा आरक्षणासाठी, धनगर आरक्षणासाठी, मुस्लिम आरक्षणासाठी हे मिशन राबवायला जमत नाही यांना? तर नाही जमत. यांना मिशन राबवायचे त्यांच्या आमदारं निवडून आणण्यासाठी, पुन्हा सत्तेत येण्यासाठी, याच्यासाठी यांना मिशन राबवायचे. यांना गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मिशन नाही राबवायचं. आणि हे लोकांच्या लक्षात आले हे काय यायला लागलेत, मग आता हे मोर्चेही काढतील. हेच नेते मोर्चेसुद्धा काढणार, इतर कोणी जमविणार त्याला मराठा नाव देणार, मराठीचे जमले म्हणून हे शाळा करणार. पण मराठे आता सरळ सरळ ठरवून टाकले आणि 7 तारखेपासून ठरवणार बी आता आम्ही की मराठ्यांनी कोणाच्या सभेला जायचं, कोणाच्या प्रचाराला नाही, सभेला नाही, कोणाच्या बैठकीला पण. कारण यांनी हे मिशनं चालू केले आता 4-5, एक जणांना अभियान सुरू केले, एक जणांना आता ते मिशन सुरू करणारे की आम्हाला निवडून द्या म्हणून, किंवा आमचा आमचा म्हणते ते आमचा देवेंद्र फडणवीस, आमचं सरकार, आमच्याला निवडून द्या, आमच्याला त्रास देऊ नका आमचा. आणि ही जनता कोणाची? तुमची नाही ही, ही मार खाल्लेली जनता तुमची नाही का? फाशी घेणारी जनता तुमची नाही का? मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले तुमचे नाहीत का? हे धनगर, मराठी, मुस्लिम ही जनता तुमची नाही का? 12 बोलतेदार तुमची जनता नाही का? यांचे काहीच आक्रोश नाही आहे, यांना प्रश्नच नाही आहेत का? ह्यो कोणचा प्रश्न आणला नवीनच? मराठवाडा मिशन काय राबवित मिशन इकडं? पाणी करणार आहे का सगळा मराठवाड्यात? जलसिंचनाचे कामं होणार आहेत का सगळे? शेतीमालाला सगळे भाव द्यायलासाठी मिशन राबवावं लागले का? राबवलं का मोफत लाईट द्यायला लागले वीज इकडं? मिशन कशासाठी राबवला तुम्ही? निवडून द्या म्हणून. आणि मग 75 वर्षात काय केलं तुम्हाला दोघाला बी? ती महायुती महाविकासाकडे काय केलं? निवडूनच दिलंय ना. मिशन राबवतात कशासाठी हे सांगा आम्हाला आधी.
मला बघून घ्यायसाठी की असली मिशन असतात काय? मिशन कोणचे? त्या मिशनात काय आहे नेमकं? छत्रपती शिवरायांचा पुतळा झाला का अरबी समुद्रातला? मिशन कोणचा राबिता? EWS पोरांचं रद्द काय केलं? कोणचा तरी नेता बोलला काल की EWS मुळे मराठ्यांचं लय नुकसान झालं. ECBC 10% कायदा कशाला बनला मग? तुम्हाला जर एवढी मराठ्यांच्या पोरांची कळकळ होती, EWS आरक्षणात नुकसान झालं असं म्हणणं आहे तुमचं, तर ECBC 10% कायदा का लागू केला? ते लागू केला नसता तर EWS गेलं नसतं. कारण दोन आरक्षणं या राज्यात घेता येत नाहीत किंवा देशात नाही घेता येत हे जर तुम्हाला माहीत होतं, तेव्हा बोलणारा कोण आहे तेव्हा त्यांना जर माहीत होतं की EWS मुळे नुकसान झालं, मग ECBC द्यायचंच नाही ना 10%. दिलं तुम्हीच, कायदा तुम्हीच बनवलाय. आणि EWS समजता स्वतःला आणि गप्पात अशा मारता जसं लोकांना जनतेला काहीच कळत नाही, जसं का माझ्यामुळे गेलं EWS. तुम्ही जर 10% ECBC आरक्षण दिलं नसतं ECBCचं, तेव्हा कायदा पारित केला नसता तर EWS गेलं नसतं. तुम्ही ते पारित केल्यामुळं आता माझ्या त्या पोरांचा नुकसान न होण्याची जबाबदारी तुमची सरकारची. कारण 10% ECBCचं आरक्षण तुम्ही दिलंय, त्यामुळे तिन्ही ऑप्शन खुले ठेवा. EWSचं पण ऑप्शन खुलं ठेवा, ECBCचं पण ठेवा आणि कुणबी OBCचं पण ठेवा. तिन्हीपैकी एक कोणताही ऑप्शन तो घेईल. आणि ज्या पोरांनी EWSमधून अर्ज भरले त्यांचे रद्द करू नका. कुणबी प्रमाणपत्राला 6 महिन्याची व्हॅलिडिटी द्या. नुसते नाटकं मीडियात सांगू नका की नुकसान झालं, नामकं झालं, तमकं झालं आणि मिशन राबविणार. मिशनानं फिशनानं काय होणार नाही, आम्ही मिशन राबविणार आहेत. तुम्ही राबिलं काय, आम्ही राबिलच. तुमचा देवेंद्र फडणवीस साहेबांनी रचवलेला एकही डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. तुम्ही मिशन सुरू केलं, अभियान सुरू केलं की आमचं बी अभियान सुरू झालं. अगोदर आम्ही नाही करत, तुम्ही केलं की आम्ही सोडित नाही आणि मी सोडणार बी नाही. तुमचं मराठवाड्याचं अभियान सुरू केलं, आमचा बी सगळ्या विदर्भातला मराठा कुणबी मराठा अभियान सुरू करणार. त्याचे काळजीच करू नका तुम्ही. कोकणसुद्धा होणार आहे, मुंबईसुद्धा होणार आहे, तुम्हाला दिसेल. तुम्ही फक्त अभियान सुरू करा. तुम्ही मिशन सुरू केले का? आम्ही सुरू केलेच. कारण नुसता मराठवाड्यात मराठा नाही आहे, ही पूर्ण राज्याचा प्रश्न आहे आणि सगळी जनता परेशान आहे तुमच्यामुळं 70-75 वर्षापासून. त्यामुळे काळजी करू नका तुम्ही, सगळ्या ठिकाणाला बसवणार आहेत आम्ही तुम्हाला. पाटील, तुमच्या निवडणुकीच्या भूमिकेनंतर आपण बघू शकतो की मराठवाड्यात काही आमदारांनी आता संन्यास घ्यायला सुरुवात केलेली आहे, त्यांचे राजकीय वारसदार त्यांनी आता जाहीर करायला सुरुवात केली. कसं बघता या भूमिकेत? काम येत ना भाऊ आपल्याला, ते कशामुळे कोण काय करतंय काय नाही. फक्त माझ्या मराठ्याला त्रास दिलेला मी कधीच विसरणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्र शब्द वापरलेला आहे, कधीच नाही विसर. होणार हिशोब होणार. जिथं जिथं मराठ्यांना त्रास झाला, मग आरक्षण असलेला मराठा, आरक्षण नसलेला मराठा, हिशोब होणार. आता EWSमधून पोरांना जी लॉस झाला, 3 महिन्यासाठी त्यांचा लॉस होईल. आम्ही नाही वाटळवू देणार, पुढं त्यांचा लॉस भरून काढणार आम्ही. जे करता येईल ते करू, पण त्या EWSमधून नुकसान सरकारनं जाणूनबुजून केलेल्या पोरांचा नुकसान आम्ही होऊ देणार नाही. आणि जिथं जिथं राजकारण्यांनी माझ्या लोकांना त्रास दिला, हिशोब होणार, 100% हिशोब होणार. आताही बी रॅली आहेत 7 तारखेपासून 13 तारखेपर्यंत. कोणचा नेता म्हणला रॅलीला जाऊ नको, मी समाजाला सांगून ठेवलं, मला नाव सांगा त्याचं, हिशोब होणार त्याचा. माझ्या गोरगरीब मराठ्यांना कुणी त्रास द्यायचं नाही, मग ते OBCचं असं नसतं, ते मराठ्याचं असं. त्रास दिला की हिशोब होणार, सुट्टी नाही. मी आहे तर तरी सुट्टी नाही. तुमचं जे आंदोलन चालू आहे आरक्षणाचं, त्याबद्दल भाजप तुमच्या विरोधात बोलते, काय राज ठाकरे बोलले, प्रकाश आंबेडकर यांचंही वेगवेगळं स्टेटमेंट येत आहे, परंतु शिंदे गट असतील, शिवसेना किंवा अजित पवारकडे असेल, हे काही बोलत नाही. किंवा तुमचं जी मागणी आहे सगळ्या स्वराची, ते बी बोलावं असं वाटतं होय तुम्हाला. गॅजेटची मागणी आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाली नाही? नाही, गॅजेटच्या संदर्भात चर्चा नाही आहे कसली. परंतु फडणवीस साहेब करते ते चुकीचं करते. माझ्या विरोधात बोलायला लावलंय ते बोलत नाही आहेत. मला तरी असं वाटतं की त्यांचा नाविलाज झाला आहे मराठ्यांच्या आमदारांचा आणि मंत्र्यांचा. फडणवीसांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे, मराठ्या मराठ्यात मारामाऱ्या लावून द्यायचे, हे 100% डाव दिसतो आहे त्यांचा. आणि ते बोलायला त्यांना भाग याच्यासाठी पाडलं आहे की आता मराठीच मराठ्याच्या अंगावर जा. कारण यावेळेला शांत बसला, याचा बरेच दिवस शांत आहेत, त्याचं कारण दिसतंय.
की फडणवीस साहेबांनी एक बैठक घेतली होती मध्ये मुंबईत सगळ्या पक्षाची, त्यात बरेच पक्ष आले नव्हते, बाहेर आलेले बघ पक्ष आमच्या विरोधात गेलेत मराठ्यांचे. त्या दिवशी बहुतेक छगन भुजबळला सांगितलंय मी ज्यावेळेस बहुतेक म्हणतो किंवा बोलतो त्यात खूप काही असतं, कारण मला काहीतरी माहिती मिळाल्याशिवाय त्यांच्या गोटातली मी बोलत तो शांत राहायचं आता त्यांच्या जुटून देऊ असं काहीतरी त्या बैठकीमध्ये. ती बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हतीच, मराठ्यांच्या विरोधात घालण्यासाठी ती बैठक होती असा त्याचा अर्थ आता निघायला लागला आहे. कारण मराठे मराठ्याच्या अंगावर घातले, म्हणजे आता काही काही उदाहरणं असतात बघा एकमेकाच्या अंगावर कसं घालायचं, तर मग आता नाही पटत ना किंवा नाही द्यायचं ना, मग खोटं जर रेटायचं असेल तर भांडणाशिवाय पर्याय नाही, मग भांडण करून दूषित वातावरण करायचं हे काम त्यांनी हातात धरलं आहे. फडणवीसांनी मराठ्यांचं असणारं आरक्षण देण्याऐवजी हे मिशन आणि अभियानं सुरू केलं, यात ते पुरते फसणारे, त्यांना नाही कळणार आत्ता पण ते पुरते फसणारे त्याच्यात, कारण यांचे एकूण मराठ्यांच्या विरोधातले स्टेटमेंट जे यायला लागले, कारण आमची मागणी आरक्षणाची आणि तुमचे अभियान आणि षडयंत्र आणि ते मिशन कशासाठी चाललं आहे, आमच्या देवेंद्र फडणवीसला बोलू नका. अरे तुमच्या देवेंद्र फडणवीसला आरक्षण देणं म्हणा पटकून बुडाखाली घेऊन बसलाय देव, त्याला देणं म्हणा कोणीच बोलत नाही ना, आरक्षण दे लवकर बोलत नाही ना कोणीच, म्हणजे तुमची मरमर कशासाठी हे समाजाच्या लक्षात आले, म्हणून समाज चार पाच दिवसापासून असा खोळून उठला आला की यांची मरमर, यांचं अभियान, यांचं षडयंत्र माझ्या विरोधातलं, यांचं मिशन हे मराठ्यांना आरक्षण न देण्यासाठी आणि सत्य देण्यासाठी, आणि आमचं जे मिशन चाललं आहे मराठ्यांचे जे शांतता रॅल्या चालल्यात हे गोरगरिबांना मोठं करण्यासाठी आरक्षण देण्यासाठी चालल्यात, त्यामुळे समाजाला फरक कळायला लागला की हे मला उघडं पाडायला लागले सगळे, समाज उघड्याच पडून देत नाही, करोडोंना मराठा समाज एक झाला आहे, जे मराठवाड्यात प्रश्न आहेत तेच पश्चिम महाराष्ट्रात पण आहेत, तेच कोकणात आहेत, तेच मुंबईमध्ये आहेत, खान्देश विदर्भात तेच आहेत, शेतीसाठी आणि त्या शेतीच्या विकासासाठी, त्या औद्योगिक त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या कृषी विकासासाठी, त्यांच्या मालाला भाव मिळायसाठी मराठी वेळ आली विदर्भातल्या लोकांची, पूर्ण अडचणीत पुरते आणून यांनीच ठेवलेत, हेच फक्त निवडून उत्तर म्हणतात. आता आमची कॅबिनेट आम्ही निवडून आलो पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचा निर्णय घेतो घेतच नाही हे पुरतं ओळखलं आहे, त्यामुळं विदर्भ बी पूर्ण विरोधात गेला की काय यांना सुप्त लाट नाही लक्षात येणार, हे लोकसभेसारखं होणार यांचं, हे असे झोपेत राहणार, नुसते मिशनच राबिणार आहे माझ्या विरोधात, आणि मिशनाच्या नादानादात पूर्ती जी आलेली सुप्त लाट आहे ना त्यात उद्ध्वस्त होऊन जाणार आहे सगळे, यांचे अड्डे पुरे उद्ध्वस्त होणार. आपण उपोषण आंदोलनं केली त्यात करोडो मराठ्यांनी सपोर्ट केला, आता आपण म्हणतो की 29 तारखेला लढायचं का पाडायचं, समजा पाड्याचा विषय आला तर आपल्या वतीच राजकारण जाऊन आपण निर्णय घ्यायचा, पण पाड्याचं ठरलं तर मग आपल्याला उद्या नाही मिळेल का जे निवडून येतील त्यांच्याकडून, आपण ते 29 ठरणार आहे ना उभा करायचं बी होऊ शकतो, तुम्ही पाडाकडेच विचारला फक्त उभ्याकडे कुठं विचारलं, एखाद्या उभा बरोबर होऊ शकते मराठ्याचं काय, मराठी धोरणात नाहीत आता, आता मराठ्यांनी डोक्यात घेतलेलं यांना पायाखाली टाकायचं मी टाकायचं काय होऊ शकतं, तसं काय नसतं धोरण ते असं, आज उद्या काय होईना आज कसं सांगतायचं, उद्याच आज कोण सांगू शकतो काय होतंय, पण हिशोब यावेळेस होणार आहे, सर्वसामान्य तुटून पडले सगळ्यांना वाटतं की एवढी संधी आहे, वंचिताच्या गरजवंताच्या बाजूनं यश येण्याची शक्यता आहे, या टायमाला आता सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे हे सामान्याचं म्हणणं नाही, पण आता ज्याचा त्याचा विचार असतो, ज्याची त्याची काम करण्याची सिस्टम असते त्याला कोणी काय करू शकत नाही, पण सध्या गोरगरिबांना संधी आहे त्यांना वाटतं आपण मात्र सत्तेकडे जाणार आहेत आणि गेलं पाहिजे, सगळ्यांनी ही भावना जनतेची समजून घेतली पाहिजे, पक्षाची नेत्याची भावना समजून घेण्यापेक्षा जनतेची भावना समजून घेतली तर माणूस लवकर यशाच्या पायऱ्या चढतो लवकर. पाटील, काही सत्ताधारी आणि विरोधकाचे आमदार तुमच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे, किती आमदार तुमच्या संपर्कात, चर्चा काय याची धनाधन भेटत येत, चर्चा काय, चर्चा म्हणजे आडुंगी आडुंगी झालेला खेळ, कुपटीच्या पली कुणा अर्धे, कुपटीच्या आली कुणा अर्धे, ईद चर्चा नाही धडाधड, कालच नौका काय येऊन गेलेत, आजी माझी सध्या माझीले तारा लागलेले, आजीपेक्षा माझी ते आजीपेक्षा माझीले तारा लागलेले, ते आणखीन लय होणार आहे, हे जे मिशन राबायला लागले ना, मिशनाचा विषय काढला होता कोणतर तुम्ही ईद मिशन राबायला लागले, ते बित्ती गेत, आम्ही तरी एकटे आहेत एक चाल चालतो, मराठी सगळ्या जाती धर्माला घेऊन एक चाल एक रस्त्यानं चालणार आहे, आमचं एकच चाल चालणार, यांच्या 17 चाली आहेत आणि सगळे तरावे एकच आहेत, सगळे चोट्टेच जमा केलेत फडणवीसनी,
सगळे सौकडे भुरटे चोट्टे करणारे मोठले डाके टाकणारे असे सगळे गोळा केलेत. इशारे करणारे कुंकड चोरी करायची काय हे सगळे चोट्टेचे टोळी एक केलेली. आणि त्या बोगस आरक्षणाचा अध्यक्ष छगन भुजबळ त्यो नॅशनल अध्यक्ष आहे त्यो. कुठंतरी परदेशात बैठक झाली एक त्याच्यात त्याला अध्यक्ष समितीचा अध्यक्ष केलं बोगस समितीचा अध्यक्ष. कारण बोगस आरक्षण सगळं ती एकटाच खातो. तसं आमची तरी एक वाटा चालतो आहे आम्ही येणारे एकाच वाटावर राहणारे एकाच वाटावर. आता यांचं असं आहे यांचे तीन आहेत आणि त्यांचे तीन आहेत सहा आहे आणि माणूस द्यायचं एक. म्हणजे हे तर आमच्याकडे येतच आहेत पण त्यांना तिकीट नाही दिलेलं ते आमच्याकडे येणार आहे. आणि त्यातले 10-15 जण म्हणलेत बी मी तुम्हाला परदेश सांगितलं ना आपण लपून ठेवत नसतो काही ते तर म्हणले आवाग मी 20 वर्ष झालो म्हणून करतो एक जण म्हणला नाव नाही सांगत बरं का तुम्ही नाव विचारता मग मा खेळ पण घेता तुम्ही ते म्हणे असा खेळ झाला आहे मी 20 वर्ष झालं पक्षाचं काम करतो आणि ह्या बऱ्याने मला संधी होती तर आमची झाली तिघाची युती आणि ते त्यालाच द्यायचा अंदाज आहे मी करू काय मी म्हणतो लई एक म्हणजे ते आमदार होणार होता ह्यावेळेस कोणतरी नाव नाही सांगत मी तुम्हाला त्याचं पश्चिम महाराष्ट्रातला आहे ते म्हणे आम्ही तीन आहेत आता तीनातले एकालाच देणार आहे मी काय करू 5 वर्ष त्याच्यापेक्षा ना मला जर तिकीट नाही दिलं ना ते मला म्हणे तुम्ही कोणी द्या मला द्या म्हणत नाही मी कोणी द्या त्याला होरगडीतच म्हणे ते गेले सो मग पुढच्या 5 वर्षाला नंबर नाही येणार म्हणे बघा यांची चाल आणि ते जर डबल आलं म्हणे तर मग कायमचा पत्ता काढला मला त्याच्यापेक्षा त्याला पाडणं आमच्यासाठी महत्वाचं मग तुमचं इकडं आलं तरी जमतंय म्हणजे त्यांच्यात बी का साधा राडा नाही आता ज्याला तिकीट नाही मिळणार ते आमच्याकडेच मग त्यांचे 6 आहेत त्यातल्या 2 मिळणार आहे कारण त्यांचे 3 पक्ष आहेत यांचे 3 आहेत त्यातून 1 मिळणार आहे मग त्याला 1 मिळणार म्हणलं 4 शिल्लक राहिले ते 4+ जनता यांचा सोपडा सापच होतोय काय मिशन राबिता थोडं निसाय द्या आरक्षण मराठीला गपचीप कशाला डोकं लावता तुमच्याकडे येतील त्यांना तुम्ही संधी देणार आमच्या जिथं उताडायला माझ्याजवळ 150 माझ्याजवळच लय मोठे तर माहीत पंचायत पडली कुंकड काय काय करत मा आज आजूबाजूला माझ्या रोज संघचे रोज इतके उमेदवार आहेत एक एक गाडी 7-7 उमेदवार आहेत आमजवळ मगाशी एक नाही का गाडी आली ती त्यातले एक जण म्हणला मा बरं का माझ्यावर देऊन ठेवा मी येणार निवडून 100% ते गाडीत बसतं का नाही त्यातल्या 2-3 माघारी आली ते म्हणले त्याचे मही बिले टाका दे बरं का हां उगा त्याच्या गाडीत बसून आलो तुम्ही इथं आमचे लय मोठे तर त्यांचं ते आम्हाला साथ देणार आहेत हे तेवढंच खरं ते कदरून ते साथ देणार ते कदारले त्यांनाही वाटतं हे 3-3 पक्षाचा राडा केला आणि यांनी आम्हाला तिकीट मिळत नाहीत आणि का बदल करू नये मी ह्या मतावर येतो आता आपण का बदल करू नये जर यांचे विचार पटत नसून हे एकत्र आले यांचे ह्या टोकाचे त्या टोकाचे विचार होते समाजाने यांना निवडून का दिलं जनतेने की हे त्याचा विरोधक आहे म्हणून आणि कट्टर विरोधक आहे म्हणून ते कट्टर विरोधक एकत्र आलेत मतदान करणाऱ्यांनी कशासाठी केलं तर की तो मला आवडत नाही म्हणून त्याला न करता याला केलेलं आहे का केलं तर ते कडवट विरोधक आहेत आता कडवट कट्टर विरोधकच एकत्र आले मतदान करणाऱ्याची गोची झाली ना यासाठी मतदान केलं म्हणे आम्ही तुम्हाला आम्ही झालो म्हणे दुश्मन त्यांचे पण तुम्ही एकत्र आलात त्यामुळे जनता तिथं प्रचंड नाराज आहे की हे फक्त मतदान घेऊस तरी वेगळे वेगळे लढत आहेत आणि मतदान झालं की पुन्हा एकत्र येते हे 6 जण 6 बाजूला लढतात आणि एकदा निवडून आलं की सगळे एका ताटात जेवत मग शत्रू होती जनता त्यामुळे यावेळेस जनतेला असं वाटतं की गोरगरिबाचं आहे ना संधी आली लाट मारा उड्या याच्यात म्हणून सगळ्या जाती इथं एकत्र होणार आहेत. पटेल तुम्ही सगळे जाती धर्माच्या इच्छुक उमेदवाराला आव्हान करणार आहेत का की आव्हान करणार आहात तुम्ही इच्छुक उमेदवाराला सगळ्या फक्त एक जणात ठेवा एकच घ्यायचा त्यातला तयारी करीनात का तुम्ही तुम्ही सगळे कागदपत्र काढून ठेवा वायाला गेले म्हणताय ते समाजासाठी जाऊ द्या पण तयारी करा 29 जर लढायचा निर्णय झाला तर कागदपत्र काढायला वेळ जाईल त्यामुळे काढून ठेवा सगळेजण त्यातून एक ठरणारे बाकीच्याचे वायाला गेले तरी चालतील कोणाचा नंबर लागू शकतो त्याचा आज काही सांगू शकत नाही कुणी आणि सगळ्या जाती धर्माचे सगळ्या 14-20 या दरम्यान आम्ही ते डाटे घेणार आहेत त्यांचे. चलो धन्यवाद. तुमच्याकडे सर्व पक्षाचे आजी माझे आमदार असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी सगळे भेटायला येतात परंतु जे भाजपचे लोक येतात ते फडणवीसांबद्दल काय सांगतात
लेस बी करपूस नाही विचारलं नाही मनमोकळं नाही की आमचं म्हणणं आहे की सरकारला एक संधी असली पाहिजे समाजाच्या डोक्यावर खापर फोडतील यापेक्षा आम्हाला राजकारण नाही जायचं. तुम्ही तुमच्या नेत्याला जाऊन सांगा की मराठ्यांचा ओबीसीतला हक्काचं आरक्षण द्या. जर मराठी राजकारणात उतारले किंवा आम्हाला जर राजकारणात ढकलायचा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पश्चाताप तुम्हाला ते वाचणार आहे. कारण तुम्ही कोणाला हलक्यात घ्यायचं कामं बंद करा. आता तुम्हाला तुम्ही स्वतः हुशार समजता पण जनता काही एवढी मूर्ख नाही आहे. जनतेला तुम्ही हलक्यात घेऊ नका. आमचं आरक्षण द्या हे भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना त्यांच्या नेत्याला समजून सांगावं आणि आमचं आरक्षण द्यावं एवढंच म्हणणं आहे आमचं. आम्हाला राजकारणात नाही जायचं. तुम्ही नाही दिलं आमचा नाविलाज आहे. आम्हाला पर्यायच नाही. दुसरा काय पर्याय? तुमच्या मागं काय आंदोलन करीत बसावं? हमेशा पळत बसावं? देणारच त्या जनतेला बनावं लागणार आहे. सगळ्यांचे प्रश्न सुटतात मग ऑटोमॅटिक. आम्ही सोडवतो सगळ्या जातीचे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशच्या पंतप्रधानांना देश सोडला. आरक्षण हा मुद्दा किती महत्वाचा असतो ज्याला याचा झळा पोहोचल्यात त्याला माहीत असतं आरक्षण म्हणजे काय. ज्याचं पोरग एका टक्क्यावर हुकतं त्याला माहीत आरक्षणाची किंमत काय. ज्यांनी खूप कष्ट केले रात्रंदिवस आणि स्वप्न बघितले त्या बापानं उसं तोडलेत हमाल्या केल्यात शेतात कष्ट केलेत शेतं विकलेत काहींनी व्याजानं पैसे काढून पोरं शिकवलेत त्यांना माहीत आहे आरक्षणाची काय किंमत. जे मराठ्यांच्या जीवावरती किंवा जनतेच्या जीवावरती मोठे झालेत जे वैभव मराठ्यांमुळे त्यांना मिळालं आहे जे आयुष्य आराम त्यांना येशीत बसायला मिळालं ते मराठ्यांमुळे मिळालं त्यांना आरक्षणाची किंमत नाही कळणार. आरक्षण ते देऊ नका म्हणणार किंवा घेऊ नका म्हणणार त्यांना गोरगरिबाच्या वेदना नाही कळणार आरक्षणाची. त्याच्यासाठी गोरगरिबाच्या मनात हात घालायला लागतो. त्यांच्या काळजाला एकदा विचारायला लागतो गोरगरिबाच्या त्यांचे प्रश्न त्यांच्या वेदना जाणून घ्यायला लागतात आणि त्या प्रत्यक्ष त्यांच्या उंबऱ्याच्या आत जाऊन बघायला लागतो त्यांच्या घरात किती काळोख आहे किती वेदना आहेत किती आक्रोश आहेत त्यालाच कळतं. शेतकऱ्यांच्या वेदना काय आरक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या वेदना काय असे येशीत बसणाऱ्या मराठ्यांच्या जीवावर मोठ्या झालेल्या लोकांना वेदना कळणार नाहीत. आरक्षणाचा मुद्दा जरी त्या बांगलादेशमध्ये काय झालं असलं तर महाराष्ट्रात नाही होणार तसं. पण एक मात्र समजून घेतलं पाहिजे की किती भयानक आक्रोश असतो आरक्षणाचा. एवढी जर समज त्यांना असली आणि त्यातून जर धडा त्यांनी घेतला तर चांगली गोष्ट होईल. की जर तिथं आरक्षणासाठी असं होऊ शकतं तर आरक्षण विषय हा साधा सोपा नाही आहे. खूप लोकांच्या भयानक वेदना आहेत खूप आक्रोश आहे आणि हे त्यांनी याच्यातून जरी समजून घेतलं त्याच्यातून तरी बरं होईल. पण महाराष्ट्रात तसं काय होणार नाही कारण महाराष्ट्र आमचा आहे हे नेत्याचा नाही आहे. हे सगळ्या जाती धर्माचा महाराष्ट्र आहे. इथं सगळी शांतता राहणार आहे. इथं कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आहे. त्यांना बिघडायची इच्छा आहे मिशनं राबवून अभियानं राबवून. काही जणं मराठवाड्यात येणार आहेत काय आले तू तिकडे हिंडायचं तर इकडे येतोय काय आला असे बरेच जण आहेत की यांना दंगली घडवायच्यात पण मराठी होऊ देत नाहीत दंगली. शेवटी पुन्हा एकदा फडणवीस साहेबाचं दंगली होण्याचं स्वप्न बघणार आहे 100% बघणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.